जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा क्षितिज हा वार्षिक स्नेह संमेलन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि टाइम्स NI च्या मोनिका नथानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी साजरा झाला. या स्नेह संमेलनात लव यू जिंदगी या शीर्षकाखाली फोन ते स्मार्टफोन यात झालेले तांत्रिक बदल, सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात विविध विषयात तसेच खेळांमध्ये प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी त्याचप्रमाणे बोर्ड परीक्षेत कॉलेजमध्ये रँक मिळविलेले विद्यार्थी यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे व्हॉइस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, संचालक संजय भगत, प्रभाकर जोशी, ब्रिजेश पटेल, रामशेठ ठाकूर सायन्स आणि कॉमर्सचे प्राचार्य रुपेंद्र गायकवाड, प्राचार्य निशा नायर, रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक खांदेकर, अँटी नार्कोटिक्सच्या सौ चोपडे, हिंदुस्तान टाइम्सच्या खुशबू यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यरत आहे तसं पाहायला गेलं तर शैक्षणिक दृष्टीने अतिशय चांगलं मोठं असं हब तयार होत आहे. अनेक अशा शैक्षणिक संस्था इथं आल्या आणि त्यांच्यामार्फत बऱ्याचशा मार्फत अनेक ज्युनियर कॉलेज इथे सुरू झालेत. पण त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर कॉलेज आणि त्याच्याबरोबर तिथं असलेलं हे ज्युनियर कॉलेज याच्याकरता आज विद्यार्थ्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी पालक आपल्या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये पाठवत असतात. इथं आपल्या कॉलेज आणि स्कूल लेवलवर बक्षिसं मिळवलीच, पण त्याच्याबरोबर ऑलिम्पियाडमध्ये सुद्धा आपण फार मोठी बक्षिसं मिळवलीत. अभ्यासक्रम, करिक्युलम आणि इतर ॲक्टिव्हिटीज या सर्वांच्यामध्ये जी आपल्याला बक्षिसं मिळालीत आणि त्या बक्षिसांच्यामधून विद्यार्थी तुम्ही इथं आत्ता आनंदात हसत खेळत आलात आणि ते सर्व बक्षिसं स्वीकारलीत, त्यावेळी आम्हाला वाटतंय की खऱ्या अर्थानं हे ज्युनियर कॉलेजपर्यंत सुरू केलं त्याचा अतिशय फार मोठा तुम्ही याचा उपयोग करून घेतलात आणि आपल्या संस्थेचं नाव हे मोठं केलं. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून अभिनंदन तुमचं करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं आता काम करताय आणि त्याच्यामुळं पालक खुश, विद्यार्थ्यांचं भवितव्य पाहायला गेलात तर नक्कीच चांगल्या अर्थाने घडते दिसते. आणि त्याच्यामुळं यावर्षी आपण एक एक तुकडी मग IT ची असेल, सायन्सची असतील, त्या वाढवत चाललेल्या आहोत डिव्हिजन्स. आणि काही वेळा तर मग आपल्याला डिपार्टमेंटकडनं सांगत आलं की 80 विद्यार्थी 80 स्टुडंट्स हे एका डिव्हिजनला असतात, पण तुम्ही 80 च्याऐवजी 120 घ्या, 120 स्टुडंट्स एकेका डिव्हिजनमध्ये घ्या. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला त्यांच्याकडे प्रोत्साहन देण्यात आलं आहे की तुम्ही चांगलं काम करताय. या कार्यक्रमामधून आपण एक नावलौकिक असं इंजिनियर आपण केलेलं आहे.